हा मुंबईचा धारावीचा परिसर आहे. देशातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी ही या परिसराची ओळख. या परिसरात COVID-19 रुग्ण आढळल्यानंतर पोलीस आणि प्रशासनाच्या अडचणीत वाढ झाली आहे. अशा भागात सोशल डिस्टन्सिंग पाळणं महत्वाचं असतं. त्यामुळे इथल्या लोकांना जागृत करण्याची आणि इथल्या लोकांवर नजर ठेवण्याची गरज आहे. मुंबई पोलीस म्हणून या कामासाठी ड्रोनचा वापर करतायत. या ड्रोन्सना स्पीकर बसवण्यात आलाय आणि गरजेनुसार ड्रोन्सना वेगवेगळ्या ठिकाणी पाठवून कॅमेऱ्यामार्फत लोकांवर नजर ठेवली जाते. देशातल्या अनेक शहरांमध्ये स्मार्ट सिटीच्या नियंत्रण कक्षाचा निगराणी करण्यासाठी चांगला वापर केला जाताना सध्या दिसतोय. या निगराणी बरोबर सॅनिटायझेशन म्हणजेच स्वच्छतेचीही गरज आहे. IIT गुवाहाटीने एक अल्ट्राव्हायोलेट LED डिसइन्फेक्शन सिस्टम तयार केली आहे. नेहमी वापरल्या जाणाऱ्या सॅनिटायझर लिक्विड पेक्षा हे चांगलं आहे. एखादी गोष्ट चांगली स्वच्छ करायची असेल तर त्याचा वरचा पृष्ठभाग काही वेळासाठी सिस्टम खाली ठेवणं आवश्यक आहे. असं केलं नाही तर मशीन अलार्म वाजवतं. कोलकात्यात एक प्रायव्हेट कंपनी तिथल्या फायर ब्रिगेड सोबत इलेक्ट्रोस्टॅटिक वॉटर स्प्रेचा अंतर्भाव असलेल्या तंत्राचा वापर करते. मोठ्या परिसराला स्वच्छ करण्यासाठी या तंत्राचा चांगला उपयोग होऊ शकेल. The speciality of this particular technology is that it only uses water. हे यंत्र पाणी आणि हाय पॉवर व्होल्टेजचा वापर करून व्हायरस आणि बॅक्टेरियांचा नायनाट करतं. To kill or inactivate virus, bacteria and the pathogens. डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजेच DRDO ने एक डिसइन्फेक्शन चेंबर बनवलं असून त्याच्या खालून लोक गेले तर ते लोकांना स्वच्छ किंवा निर्जंतुक करतं. व्हेंटिलेटरची कमतरता कमी करण्यासाठी सुद्धा अनेक प्रयोग केले जात आहेत. IIT रोपरने हाताने वापरल्या जाणाऱ्या ॲम्ब्यू बॅग्सना दोन यंत्रांसोबत जोडलंय ज्याचा दोन रुग्णांसाठी वापर करता येऊ शकतो. पण व्हेंटिलेटर इतका जास्त वेळ या यंत्रांचा वापर करता येणार नाही. संशोधक नवनवं तंत्रज्ञान घेऊन पुढे येत आहेत. भविष्यात या सगळ्याचा कितपत वापर होईल हे आताच सांगणं अवघड आहे. पण भविष्यात जर पुन्हा असं आरोग्य संकट आलं तर आपण तंत्रज्ञानाच्या दृष्टीने नक्कीच तयार झालेलो अशी आशा बाळगायला हरकत नाही.